खास ठेवणीतलं नऊवारी पातळ, कपाळावरती ठसठशीत कुंकू, नाकातली भली मोठी नथ आणि उराशी बाळगलेलं स्वप्न, एवढीच काय ती तिची पुंजी. पण याच तिच्या गावरान ठसक्यानं तिला सर्वोच्च अशा पुरस्काराचा मानकरी ठरवलाय. तो म्हणजे भारतात मानाचा मानला जाणारा पद्मश्री पुरस्कार. आणि पुरस्कार प्राप्त स्त्रीचं नाव आहे अहमदनगरच्या राहीबाई पोपरे. चला तर मग होऊयात त्यांच्या प्रवासाचे साक्षीदार. एखादं बीज पेरलं जातं, नंतर त्याचं अंकुरण, त्याची मशागत आणि मग हळूहळू त्याचा डेरेदार वृक्ष तयार होतो. ही प्रक्रिया जणू आई मुलाला जन्म देत त्याचं संगोपन करत वाढवण्यासारखीच. तिथे सुद्धा आईचा सहभाग आणि इथे सुद्धा आईचाच हात. राहीबाई पोपरे सुद्धा अशाच हजारोंच्या माता झाल्या. फक्त ती हजार मुलं नसून ते होते हजारो लाखो बीज. अहमदनगर जवळील छोट्याशा कोंभाळे गावात राहीबाईंचा जन्म झाला. लहानपणी वडिलांच्या तोंडून राही जुनं ते सोनं असतं या म्हटलेलं राहीबाईंनी ऐकलं होतं आणि तेच कुठेतरी त्यांच्या मनात खोलवर रुतून बसलं. पुढे संसाराचा गाडा सांभाळत सांभाळत वडिलांचं ऐकलेलं वाक्य मागे पडलं. पण गावात हायब्रिड वाण आणि रासायनिक शेती यामुळं कुपोषणासहित आरोग्याच्या इतर समस्या वाढल्याचं राहीबाईंच्या लक्षात आलं. तेव्हा मात्र जुन्याचीच कास धरून नवं पिकवायचं हे राहीबाईंनी मनाशी पक्क केलं आणि मग सुरू झाला प्रवास राहीबाईंच्या अनोख्या प्रयोगाचा. आपण सगळ्यांनी पैशांची देवाणघेवाण करणारी बँक पाहिली, पण राहीबाईंनी मात्र एक नवीनच बँक चालू केली, सीड बँक म्हणजेच बीज बँक, जिथं विविध बियांचं संकलन केलं जाऊ लागलं. गावरान वाण शोधणं, त्याची लागवड करणं, त्यांच्या बिया काढून त्या संकलित करणं, त्या इतरांना पेरणीसाठी देत त्यांना प्रेरणा देणं, त्यांच्या माध्यमातून पुन्हा बियांचं संकलन करणं, अशा पद्धतीनं त्यांच्या बीज बँकेचा विस्तार होऊ लागला. आतापर्यंत तब्बल 54 पिकांच्या 116 वाणांच्या गावरान बियांचं जतन केलं गेलंय. राहीबाईंच्या बीज बँकेत एवढंच नाही तर त्यांनी जपलेले बियाणे राज्यातील अनेक जिल्ह्यात आणि परराज्यातही एव्हाना पोहोचलेत. वांगी, भेंडी, पेरू, आंबा, पालक, मेथी, वाटाणा आदी पिकांच्या जातींची बियाणं त्यांनी निगुतीनं जपली आहेत. सध्या 3000 महिलांसमवेत त्या काम करतायत. मायेनं लावलेलं पहिलं बीज ते आताची इतकी अवाढव्य असलेली बीज बँकेपर्यंतचा प्रवास खडतर होता, पण राहीबाईंच्या जिद्दीपुढं तोही नमला. राहीबाईंची शाळा म्हणजे निसर्गच. त्यानंच काय ते शिकवलं आणि घडवलं सुद्धा. लहानपणापासून बियाणं जमवण्याचा छंद पुढे आपल्या बायफ संस्थेच्या सहकार्यानं त्यांनी आपल्या छंदाला व्यवसायाचं रूप दिलं. त्यांना प्रत्येक बियाणं तोंडपाठ आहे. एवढंच काय तर ते औषधी आहे का, त्याचा उपयोग काय, त्याची वैशिष्ट्ये कोणती, हे सगळं त्या अगदी डोळे झाकून सांगू शकतात. आधी त्यांना या सगळ्यावरून गावातल्या लोकांनी वेड्यात काढलं. सुरुवातीला येड्यात काढत होते, सुरुवातीला गटात यायला मायला येड्यात काढत होते, बाहेरचे घरात नेमाण्याचे काही काम नाही, कामदादा सोडीती देते, कुणी काही मीटिंग असली का सुटती, कोणी कुठे बोलावली पळची असे बोलायचे घरातले. पण मग आता नाही बोलते, आता सगळ्यांना समजले. एवढे बोलणे नसते ना सहन केले, समजा घरातल्यांचे किंवा बाहेरच्यांचे, तर आजी इथे या बियाणे काहीच नसतं राहिले, मी सांगते काहीच नसतं राहिले. पण आता मात्र सारा गाव या बीजमातेला वंदन करतोय. आणि काम करत असताना आमचं बेणं हे सगळं बेणं सगळं फार मुलावाने जीव लावायचं. हे निवडायचं, शेंगा आणायच्या बरोबर, त्याचे दाणे तयार करायचे, परत त्याची निवड करायची, ते उन्हात वाळवायचे. आणि मातीच्या मडक्यामध्ये आम्ही राखत घालून ठेवतो हे बेणं. आणि मग मातीच्या मडक्यामध्ये भरलं राखेमध्ये का परत ते शेणा मातीने लिपून घ्यायचं. आणि शेणा मातीने लिपलं का आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ते
फोडायचं आणि परत बी काढून घ्यायचं आणि परत ते शेणा मातीनं विकून टाकायचं. ही पारंपरिक माझी. पण माझ्या सुन्या बँकेमध्ये का मला बी ठेवायला जागा नव्हती. हे पुरस्कार होते हे सुद्धा ठेवायला जागा नव्हती. का चार माणसं आले त्याला बसायला जागा नव्हती. पहिल्या वर्षी 3500 करवंडीचे केले. त्याच्यावर मग शेवगा हातगा कडीपाता हे रोपं तयार करून 5 वर्षे मी बचत गटांना द्यायचे किंवा हळदी कुकाच्या कार्यक्रमाला हे रोपं द्यायचे. पण आता गेल्या वर्षापासून मला रोपं नाही देता येते. तर मी प्रत्येक बियाचं एक एक पाकिट प्रत्येक महिलेला बी पाकिट देते बियाचं. मग हे काम करता असतानाच मग अशी बा माझ्याबरोबर बाहेर स्वस्ता काम करत होती रोपांमध्ये. आणि हे का कोणाला माहितही नव्हतं का त्यांना माहीत नव्हतं मला माहीत नव्हतं असं होईल म्हणून. पण अचानक ते बी लावायला जाताना त्यांना भेटलं हे बी आणि त्यांची मला खूप मोठी मदत खूप मोठं मार्गदर्शन होऊन त्यांच्यामध्ये हे काम जगासमोर म्हणलं तर आज माझे पायप सोडते निसणे. आनंद आनंद सगळ्यांनाच वाटतो. मला एकटीला नाही आनंद वाटत का हा आनंद हा पुरस्कार घेतल्याने मी एवढी मोठी झाली का एवढं मला स्वतःलाच आनंद. पण हा पुरस्कार माझा नसून माझ्या काळ्या मातीचा माझ्या आईचा आणि माझ्या बेण्यांचा. आज हे बेणं जर नसतं तर आज मी इथंच असते समजा मला कोणी विचारले नसतं. आणि हे बेणं सांभाळून बाईक संस्था जर माझ्या मागं उभी नसती तर मी आज एवढं करू नये मी माझ्याच गावात असते. पण एक बाईक संस्थेने मला जगासमोर नेलं तर त्यांचं मी अभिनंदन करते. आणि खरं पुरस्कार म्हणलं तर माझ्या मातीचा आणि माझ्या बियाचा. माझ्या म्हणलं तर आता महिला 3500 महिला 4000 पर्यंत बचत गटाच्या माध्यमातून भरपूर महिला काम करतात. आणि शेतकरी पण 20-25 शेतकरी असे माझ्यासाठी पूर्ण तयार झालेत करायला. आणि त्याच्यामध्ये मग सगळं आम्ही सेंद्रिय शेती गांडूळ खत पाल्यापासून खत बनवायचं ते शेतीमध्ये वापरायचं. पारंपरिक आमची शेती आता आम्ही परत सुरू केलेली आहे. प्रत्येक महिलेला मी सांगते म्हणजे आज 3000 महिलांनी ही शेती सुरू केली. आज अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान केला जातोय. देश विदेशात त्यांच्या कार्याचा गौरव केला जातोय. पण त्या आजही त्याच ठसक्यात त्याच मराठमोळ्या ढंगात आपलं काम निगुतीनं करताय. अनेक बीजांना मायेनं वाढवणारी ही बीजमाता नक्कीच एक वेगळा आदर्श आपल्या येणाऱ्या पिढीसाठी निर्माण करताय. त्यांच्या कार्याला त्यांच्या या प्रवासाला MKN मराठीचा मानाचा सलाम.